नमस्ते, मैं आदित्य कामत मुंबई महाराष्ट्र माहिम से बात कर रहा हूँ। मैं 13 साल से फिटनेस इंस्ट्रक्टर हूँ और मैंने प्राणिक हीलिंग एडवांस लेवल के ऊपर भी की है। अभी इस लॉकडाउन की वजह से हम किधर भी नहीं जा सकते, बाहर नहीं जा सकते ज़्यादा, इसीलिए हमने ऑनलाइन कोर्स किया है हिप्नोटिज़म का वर्ल्ड हिप्नोटिक सेंटर से। वहाँ पे योग गुरु जी एस के सम्मेले जी ने हमें पूरी जी जान से बहुत ही आसान और सरल शब्द से बहुत ही रिजनेबल रेट से हमने हिप्नोटिज़म सीखा है। तो मैं आपको एक एडवाइस देना चाहूँगा कि अगर आप बड़ी ही रिजनेबल में और आसान भाषा और शब्दों में अगर आप हिप्नोटिज़म सीखना चाहोगे तो ये आपके लिए बहुत ही बेहतरीन आपका प्लेटफॉर्म होगा, यही सही जगह होगी। और मैं थैंक्स बोलना चाहूँगा योग गुरु जी एस के सम्मेले जी से कि उन्होंने बड़ी ही हमें पर्सनल लेवल पे जाके भी बड़ी ही मेहनत से हमें 7 दिन से भी कम समय में हिप्नोटिज़म क्या होता है, उसकी थ्योरी और प्रैक्टिकल क्या होती है, ये उन्होंने हमें सिखाया है। तो थैंक यू सो मच सम्मेले गुरु जी, थैंक यू। थ्री अजून डीप ब्रीदिंग, एकदम दीर्घ श्वास आणि दीर्घपणे श्वास सोडायचा आहे, हळूहळू श्वास सोडायचा आहे। 4 डीप ब्रीदिंग, आता ब्रीथ इन केल्यावरती 3 सेकंड मनामध्ये काउंट करायचे आहेत। डीप ब्रीदिंग 1 2 3, ब्रीथ आउट, डोळे बंद शांतपणे रिलॅक्स, बॉडी एकदम लूज सोडायचे, शिथिल सोडायचे। नंबर 4 डीप ब्रीदिंग, ब्रीथ स्लाइटली होल्ड करायचे आणि ब्रीद आउट करायचे। नंबर 5 ब्रीद आउट, आता प्रत्येक राईट हँड वरती लक्ष द्यायचंय, पूर्ण राईट हँड, आणि मनामध्ये जे मी बोलतोय तेच रिपीट करायचे शांतपणे मनामध्ये। सगळं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या अंगठ्यावरती घेऊन जा, राईट हँड वरती, आणि तो अंगठा आता एकदम शांतपणे रिलॅक्स होत आहे मनामध्ये, बोला सुन्न होत आहे, रिलॅक्स रिलॅक्स। अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट वरती लक्ष घेऊन जा, ते पहिलं बोट सुद्धा आता रिलॅक्स होत आहे, शांतपणे सुन्न झालेलं आहे, रिलॅक्स रिलॅक्स। तिसरं बोटावरती लक्ष घेऊन जा, हाताचं मधलं बोट, उजव्या हाताचं मधलं बोट, ते आता शांत आणि सुन्न होत आहे, रिलॅक्स। ते बोट आता रिलॅक्स होत आहे, तिकडे लक्ष द्या, जे मी बोलतोय ते मनामध्ये बोला, रिलॅक्स मनामध्ये बोला, मनामध्ये। तिसरं बोट ते सुद्धा रिलॅक्स होत आहे, सुन्न होत आहे, रिलॅक्स। पाचवं बोट, शेवटचे बोट, करंगळी, शांतपणे ती रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स रिलॅक्स। पूर्ण तळहात, तुमचा हात पूर्ण रिलॅक्स झाला आहे, सुन्न झाला आहे, शांत झाला आहे, रिलॅक्स। पूर्ण तुमचं मनगट एकदम रिलॅक्स झालेलं आहे, एकदम रिलॅक्स रिलॅक्स पोझिशन मध्ये जाते तुमचं ते मनगट, कोपरापर्यंतचा हात तुमचा रिलॅक्स होत आहे, संपूर्ण लक्ष तुमचं आता कोपरावरती घेऊन जा, उजव्या हाताचा कोपर, कोपरापासूनचा खालचा भाग सुन्न आणि शांत झालेला आहे, रिलॅक्स रिलॅक्स। शोल्डर पर्यंतचा आता लक्ष घेऊन जा, शोल्डर पासूनचा तुमचा खालचा उजवा पूर्ण हात शांत आणि रिलॅक्स झालेला आहे, रिलॅक्स रिलॅक्स होत आहे, संपूर्ण हात रिलॅक्स होत आहे। शोल्डरच्या खालती, खाकेच्या इकडना कमरेपर्यंतचा जो भाग आहे
ज्याला विंग्स म्हणतात ते आता रिलॅक्स झालेलं आहे, तिकडे लक्ष देऊन जा. हाकेच्या खालून कमरेपर्यंत जो मसल्स आहेत सगळे तुमचे रिलॅक्स आणि शिथिल झालेले आहेत. रिलॅक्स रिलॅक्स, तुमची उजवी कंबर आणि उजवी जांघ रिलॅक्स झालेली आहे, तिकडे पूर्ण लक्ष घेऊन जा. मनामध्ये त्या ह्याला मसल्सला रिलॅक्सचा ऑर्डर्स द्या. शांत, एकदम शांत होत आहे मन, पण एकदम शांत होत आहे. तुमची पूर्ण मांडी, मांडीवरती लक्ष घेऊन जा. मांडी पूर्ण एकदम शांत आणि शिथिल झालेली आहे, रिलॅक्स होत आहेत तिकडे सगळे मसल, रिलॅक्स आणि सुन्न होत आहे. तुमचा उजवा गुडघा, त्याच्यावरती लक्ष घेऊन जा. पूर्ण तो गुडघा सुन्न झालेला आहे, शांत आणि स्थिर झालेला आहे, शिथिल झालेला आहे. तुमच्या उजव्या पायाची पोटरीवरती लक्ष घेऊन जा, काफ मसलवरती लक्ष घेऊन जा. आता तिकडे पूर्णपणे तिकडे सुन्न झालेले आहेत ते मसल पायाचे, एकदम रिलॅक्स झालेले आहेत. तुमची टाचेवरती लक्ष घेऊन जा, उजव्या पायाची टाच ती सुद्धा शांत आणि रिलॅक्स झालेली आहे, एकदम रिलॅक्स झालेली आहे. तुमच्या तळपाय, उजव्या पायाचं संपूर्ण तळपाय वरती लक्ष घेऊन जा. एक तोही एकदम सुन्न पडलेला आहे तळपाय, शांत आणि रिलॅक्स झालेला आहे. तुमची तळपायाचा अंगठा, त्याच्यावरती लक्ष घेऊन जा. तो एकदम शांत आणि सुन्न आणि रिलॅक्स झालेला आहे, रिलॅक्स एकदम तो रिलॅक्स होत आहे. अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट ते सुद्धा रिलॅक्स झालेलं आहे, सुन्न झालेलं आहे. त्याच्यावरती या बोटावरती लक्ष घेऊन जा, सुन्न झालेलं आहे. त्या बोटाच्या बाजूचं दुसरं बोटावरती लक्ष घेऊन जा, ते सुद्धा अतिशय सुन्न झालेलं आहे, ते एकदम रिलॅक्स पडलेलं आहे. तिसऱ्या बोटावरती, बाजूच्या बोटावरती लक्ष घेऊन जा, ते सुद्धा एकदम सुन्न आणि रिलॅक्स झालेलं आहे. चौथ्या आणि शेवटच्या दोन्ही बोटांवरती लक्ष घेऊन जा, ते एकदम दोन्ही तळपाय, पूर्ण तळपाय सुन्न आणि शिथिल झालेलं आहे. आता संपूर्ण लक्ष डाव्या हाताच्या अंगठ्यावरती घेऊन जा. मनामध्ये बोला, डाव्या हाताचा संपूर्ण अंगठा एकदम रिलॅक्स आणि शांत आणि स्थिर झालेला आहे, शिथिल झालेला आहे. तो अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट त्याच्यावरती लक्ष घेऊन जा. त्याचं त्या सुद्धा एकदम सुन्न झालेले आहेत, त्याचे सगळे मसल सुन्न झालेले आहेत, ते एकदम शांत आणि पूर्ण रिलॅक्स झालेलं आहे. त्या बोटाच्या बाजूचं दुसरं बोटा, मधलं बोटावरती लक्ष घेऊन जा. ते मधलं बोट सुद्धा एकदम शांत आणि रिलॅक्स झालेलं आहे, एकदम रिलॅक्स होत आहे, एकदम सुन्न पडलेलं आहे. त्याच्या बाजूचं बोटावरती, तिसऱ्या बोटावरती लक्ष घेऊन जा. ते सुद्धा एकदम शांत आणि स्थिर झालेलं आहे, एकदम रिलॅक्स होत आहे, अतिशय रिलॅक्स अवस्थेत जात आहे. करंगळीवरती लक्ष घेऊन जा. डाव्या हाताची करंगळीवरती फक्त फोकस असला पाहिजे. ते करंगळी सुद्धा आता तुमची पूर्ण रिलॅक्स आणि एकदम शांत शिथिल झालेली आहे, एकदम शांत. तुमचा पूर्ण तळहात तो एकदम सुन्न पडलेला आहे, थंडगार, एकदम शांत, रिलॅक्स रिलॅक्स. डाव्या मनगटावरती लक्ष घेऊन जा. मनगट सुद्धा, मनगट पूर्ण शांत झालेला आहे, एकदम शिथिल पडलेला आहे. तिथले मसल एकदम शिथिल होऊन पडलेले आहेत, शांत झालेलं आहे. फोरआर्म्स वरती लक्ष घेऊन जा. तिथल्या एल्बो वरती लक्ष घेऊन जा. तुमचा जो कोपर आहे डाव्या हाताचा, तिकडे पूर्ण लक्ष घेऊन जा. ते कोपरा खालचा पूर्ण संपूर्ण तुमचा हात एकदम शिथिल आणि एकदम रिलॅक्स झालेला आहे, शांत झालेला आहे. मग तुमच्या शोल्डर वरती लक्ष घेऊन जा. शोल्डर चे सगळे मसल्स तुमचे एकदम शिथिल पडलेले आहेत, एकदम रिलॅक्स झालेले आहेत, एकदम शांत झालेले आहेत. तुमच्या शोल्डरच्या काखेतले काखेतले मसल, डाव्या काखेतले मसल सुद्धा एकदम शांत आणि एकदम शांत, एकदम स्थिर आणि रिलॅक्स झालेले आहे. काखे खालचा जो पूर्ण भाग, कमरेपर्यंतचे जेवढे सगळे मसल्स आहेत, ते सुद्धा एकदम शांत आणि स्थिर आणि एकदम अतिशय रिलॅक्स पोझिशन मध्ये ते पडलेले आहे. त्यातून संपूर्ण चेतना हळूहळू कमी होत आहे. कमरेवरती पूर्ण लक्ष द्या. कमरेकडच्या जांघेवरती पूर्ण लक्ष द्या. तुमची संपूर्ण डावी कंबर आणि डावी जांग आता शांत आणि रिलॅक्स पोझिशन मध्ये जात आहे, अतिशय रिलॅक्स रिलॅक्स, एकदम शांत झोपेमध्ये रिलॅक्स. तुमची मांडी, डाव्या पायाची मांडीवरती तुमचं लक्ष घेऊन जा. संपूर्ण मांडी, पाठची, पुढची, वरची, खालची, संपूर्ण मांडी तुमची आता शांत आणि रिलॅक्स पोझिशन मध्ये जात आहे, एकदम शांत रिलॅक्स. पूर्ण तिथे लक्ष द्या. मांडीच्या गुडघ्यावरती लक्ष द्या. तुमचा डावा गुडघा,
एकदम शांत आणि रिलॅक्स होत आहे, एकदम शांत झालेला आहे तो गुडघा. गुडघ्याचे संपूर्ण आजूबाजूचे सगळे मसल्स एकदम शिथिल पडलेले आहेत, एकदम शिथिल पडलेले आहेत. तो अजिबात हलू शकत नाही. आता आता तुमच्या काफ वरती लक्ष द्या. काफचे सगळे मसल्स एकदम शांत होत आहेत, एकदम शांत. तुमच्या डाव्या पायाचे काफचे सगळे मसल एकदम शिथिल आणि लूज पडलेले आहेत. तुमच्या टाचेवरती लक्ष घेऊन जा. तुमचे टाचे खालचे सगळे मसल्स एकदम शांत आणि रिलॅक्स झालेले आहेत. तिथले सगळे मसल एकदम शिथिल पडलेले आहेत. तळपायावरती पूर्ण लक्ष घेऊन जा. तळपायातली संपूर्ण चेतना गेलेली आहे, तिकडनं पूर्ण शांतता झालेली आहे. तिकडचे सगळे मसल एकदम शिथिल आणि रिलॅक्स होत आहेत. रिलॅक्स मनात फक्त त्याला रिलॅक्स व्हायला सांगा, त्या मसल्सना रिलॅक्स करा. तुमचा डाव्या पायाचा अंगठ्यावरती लक्ष घेऊन जा. फक्त त्या अंगठ्याकडे बघा. मनातून मला सांगा त्याला, आता तो रिलॅक्स होत आहे. डाव्या पायाचा अंगठा एकदम शांत आणि सुन्न झालेला आहे. अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट वरती लक्ष घेऊन जा. अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट सुद्धा एकदम शांत पडलेलं आहे, तेही सुन्न झालेलं आहे आणि ते अतिशय रिलॅक्स होत आहे. अंगठ्याच्या बाजूच्या दुसऱ्या बोटावरती आता लक्ष घेऊन जा. अंगठ्याच्या बाजूचं दुसरं बोट सुद्धा एकदम शांत आणि रिलॅक्स झालेलं आहे, एकदम शांत होत आहे, अतिशय शांत होत आहे. अंगठ्याच्या बाजूचं तिसरं बोटावरती लक्ष घेऊन जा. तिसऱ्या बोटाकडे लक्ष द्या आणि त्या बोटाला सुद्धा सांगा, एकदम त्याचे मसल सगळे रिलॅक्स होत आहेत, एकदम रिलॅक्स, अतिशय शांत अवस्थेत ते गेले आहेत. अंगठ्याच्या पायाचं तुमचं शेवटचं बोट करंगळीवरती, डाव्या पायाच्या करंगळीवरती तुम्ही लक्ष घेऊन जा. तेही अतिशय शांत पडलेलं आहे. तिथले करंगळीचे मसल सुद्धा एकदम शिथिल आणि शांत झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष पाठीवरती घेऊन जा. अप्पर बॅकवरचे सगळे मसल्स वरती तुम्ही लक्ष घेऊन जा. तुमचं संपूर्ण चैतन्य अप्पर बॅकच्या मसल्स वरती असलं पाहिजे. अप्पर बॅकची संपूर्ण पाठीचे संपूर्ण मसल आता शांत आणि शिथिल होत आहेत, एकदम रिलॅक्स होत आहेत, एकदम रिलॅक्स. अप्पर बॅक तुमची आता संपूर्ण रिलॅक्स झालेली आहे. आता लोअर बॅककडे बघा. लोअर बॅक तुमची ती सुद्धा एकदम संपूर्ण शांत आणि शिथिल झालेली आहे. तिथले एकदम मसल सगळे एकदम अतिशय रिलॅक्स झालेले आहे. कंबर आणि संपूर्ण कंबर आणि हिप तुमची संपूर्ण शांत आणि रिलॅक्स झालेली आहे. आणि तुमचे आता संपूर्ण लक्ष तुमच्या चेस्टवरती आणा. तुमची संपूर्ण चेस्ट, छाती, तुमचं संपूर्ण पोट आणि नाभी हे अतिशय शांत आणि रिलॅक्स झालेलं आहे. चेस्ट, नाभी आणि संपूर्ण पोट एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता संपूर्ण लक्ष मानेवरती घेऊन जा. मानेचा पाठीमागच्या मसल्स एकदम लूज सोडा, एकदम लूज सोडा, शांत होऊ दे त्यांना. ते तुमचे पाण्याचे मानेच्या पाठचे मसल सुद्धा एकदम रिलॅक्स झालेले आहेत, एकदम रिलॅक्स. तुमचे कंठाजवळचे सगळे मसल्स, गळ्याजवळचे सगळे मसल्स एकदम लूज सोडून द्या, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. ते मसल सगळे शांत आणि एकदम शिथिल होत आहेत. तुमचं संपूर्ण डोक्यावरती लक्ष घेऊन जा. पाठीमागच्या डोक्यावरती, बॅक हेडवरती लक्ष द्या. बॅक हेडचं सगळं मसल्स एकदम सुन्न आणि शांत होत आहे. आता टाळूवरती लक्ष द्या. डोक्याचं पूर्ण टाळू एकदम शांत आणि थंड झालेलं आहे, अतिशय थंड आणि शांत वाटत आहे आपल्याला आता, एकदम थंड. कपाळावरती आता लक्ष द्या. कपाळ सुद्धा, कपाळातले सगळे मसल्स एकदम शांत आणि थंड झालेले आहेत, एकदम शिथिल पडत आहे. दोन्ही भुवयांवरती लक्ष द्या. दोन्ही भुवयांचे सगळे मसल एकदम शांत आणि लूज पडलेले आहेत, एकदम रिलॅक्स. दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवरती आता लक्ष द्या. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या एकदम शांतपणे बंद आहेत, घट्टपणे एकदम बंद आहेत, एकदम शांत. नाकांवरती लक्ष द्या. नाकपुड्यांवरती लक्ष द्या. तुमचं नाक सुद्धा शांत आणि सुंदरपणे बंद, रिलॅक्स झालेलं आहे, रिलॅक्स. दोन्ही ओठांवरती लक्ष द्या. ओठ सुद्धा एकदम अतिशय शांत आणि एकदम शून्याच्या अवस्थेत गेलेला आहे. आता तुमची बॉडी एकदम पूर्ण शांत अवस्थेत, आरामदायी अवस्थेत गेलेली आहे. संपूर्ण बॉडी एकदम आरामदायी अवस्थेत, तुम्हाला संपूर्ण बॉडीतनं एकदम रिलॅक्स एकदम फील होत आहे, एकदम रिलॅक्स, शून्याच्या अवस्थेत फील होत आहे. शून्याची अवस्था, शांत अवस्था, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आता मी 27 पासून
झिरोपर्यंत उलटे काउंट करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शांतपणे एकदम झोपी जात आहात, डीप स्टेज मध्ये जात आहात. डीप स्टेज 27, अजून तुम्ही डीप मध्ये, अजून शांततेमध्ये, अजून तुम्ही शांतपणे झोपत आहात. 26, अजून तुम्ही डीपर स्टेज मध्ये जातात, अजून डीपर स्टेज मध्ये जातात. बाहेरील मनाला शांत करून तुम्ही तुमच्या अंतर्मनाकडे जात आहात, शांतपणे ते अंतर्मन तुमचं जागृत होत आहे. 25, अजून तुम्ही डीप स्टेज मध्ये जातात, अजून तुम्ही डीपर स्टेज. 24, अजून तुम्ही शांत झोपत आहात, अजून तुम्ही शांत रिलॅक्स वाटते तुम्हाला आता, रिलॅक्स. 23, अजून तुम्ही शांत झालेले आहात, अजून तुम्ही रिलॅक्स पोझिशन मध्ये जात आहात, अजून डीपर स्टेज मध्ये जात आहात. 22, अजून तुम्ही डीपर स्टेज मध्ये गेलेले आहात, अजून तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे, शांत वाटत आहे. 21, अजून तुम्हाला बरं वाटतंय, अजून डीपर स्टेज मध्ये जातात, एकदम डीप स्टेज मध्ये. 20, अजून डीप स्टेज मध्ये तुम्ही गेलेले आहात, अजून डीप स्लीप मध्ये तुम्ही गेलेले आहात, डीप स्लीप, एकदम डीप स्लीप. 20, अजून डीप स्टेज, अजून डीप स्टेज, एकदम रिलॅक्स फील होतं तुम्हाला आता. 19, अजून रिलॅक्स फील होत आहे, अजून डीप स्टेज मध्ये जातात तुम्ही. 18, अजून डीप स्टेज मध्ये जातात, जसे जसे काउंट कमी होत चालले तुम्ही अजून खाली 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 जात आहात, एकदम डीप स्टेज मध्ये जातात. 18, अजून डीपर स्टेज, अजून डीपर स्टेज, अजून रिलॅक्स मध्ये जातात, अजून डीप स्टेज मध्ये. 17, अजून डीप स्टेज मध्ये तुम्ही खाली जातात, एकदम डीप मध्ये जातात, एकदम डीप झोपेमध्ये जातात, अतिशय डीप. 16, अजून डीप स्टेज मध्ये जातात, अजून डीपर स्टेज मध्ये जातात. 15, अजून डीप स्लीप होत आहे, डीप स्लीप, डीप स्टेज, कमान. 14, अजून तुम्ही गाढ झोपतात, अजून तुम्ही गाढ झोपतात. 13, अजून तुम्ही डीप स्लीप मध्ये जातात, अजून तुम्ही खालच्या स्टेबल जातात. 12, अजून तुम्ही डीप स्लीप मध्ये गेलेले आहात, तुम्ही ऑलरेडी गेलेले आहात एकदम गाढ निद्रेमध्ये, एकदम झोपेमध्ये. 12, अजून तुम्ही गाढ झोपलेले आहात. अजून 11, अजून तुम्हाला डीप स्लीप आलेली आहे, अजून तुम्ही डीपर स्टेज मध्ये गेलेला आहात. 10, अजून तुम्ही डीप स्टेज मध्ये गेलेला आहात, अजून डीप, अजून डीप. 9, अजून डीप स्टेज मध्ये गेलेला आहात. 8, एकदम गाढ, एकदम गाढ स्टेज. 7, अजून गाढ स्टेज, अजून गाढ स्टेज. 6, अजून खाली, अजून खाली, एकदम रिलॅक्स, एकदम आरामदायी अवस्थेमध्ये. 5, एकदम डीप स्टेज मध्ये गेलेले आहात. 4, एकदम डीप स्टेज मध्ये, अजून डीपर स्टेज मध्ये. 3, अजून तुम्ही डीपर स्टेज मध्ये गेलेला आहात. 2, अजून डीप. 1, अजून डीप, अजून डीप स्टेज मध्ये, एकदम रिलॅक्स फील होतोय आता तुम्हाला. आणि 0, तुम्ही डीप स्टेज मध्ये पोहोचलेला आहात. आता मला सांगा, तुम्हाला काय दिसते आहे, मनामधून तुम्हाला काय दिसते आहे? बाबा, तुम्हाला काय दिसते, कल्पना करा, काय दिसते तुम्हाला? तुम्ही कधी कोणत्या पार्क मध्ये गेलेला आहात का? पार्क मध्ये गेलेला आहात? कोणत्या नॅशनल पार्क मध्ये गेलेला होतात? हा, ते नॅशनल पार्क डोळ्यासमोर आणा, बोरिवली नॅशनल पार्क डोळ्यासमोर आणा. आपण बोरिवली नॅशनल पार्कच्या आतमध्ये जात आहोत. दिसतंय बोरिवली नॅशनल पार्क? दिसतंय बोरिवली नॅशनल पार्कच्या बरोबर मधोमध एक पाण्याचा भरपूर मोठा झरा आहे. दिसतंय त्या पाण्याच्या झराखाली जायचंय आता आपल्याला. आंघोळ करायची आहे. त्या पाण्यामध्ये गंगेसारखं पवित्र पाणी आहे, एकदम पवित्र पाणी आहे. त्या पाण्याखाली जा. पाणी अंगावरती येते, एक झरा इमॅजिन करा, एक झरा इमॅजिन करायचंय तुम्हाला. झरा दिसतोय? त्या झराखाली उभं राहायचंय तुम्हाला. त्या झरावरचं संपूर्ण पाणी अंगावरती घ्यायचंय. त्या झराचं पूर्ण आंघोळ करायची आहे.
पाणी येते अंगावरती, हा त्या झराचं पाणी एकदम खूप पवित्र आणि गंगासारखं पवित्र आहे, ते हिलिंग वॉटर आहे, त्याच्यामध्ये भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती प्रत्येक पाण्यामागे तुमच्या अंगातली संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात आहे, येते आंघोळ होते तुमची, पाण्याचं टेम्परेचर काय ठीक आहे, तीन बोलल्यावरती पाण्याचं टेम्परेचर नॉर्मल होईल, तीन दोन एक, पाणी नॉर्मल, पाणीचं टेम्परेचर नॉर्मल झाले, गुड. आता मी एक ते पाच काउंट करीन, त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात आहे, एक त्या पाण्यामुळे संपूर्ण तुमच्या बॉडीतली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी बाहेर जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे, दोन संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी बाहेर गेलेली आहे, एकदम घाणेरडी एनर्जी जी काय आहे, जे काय तुमचे शारीरिक त्रास आणि व्याधी आहेत ते सगळे बाहेर पडलेले आहेत, तीन तुमच्या शरीरातली सगळी डर्टी एनर्जी बाहेर गेलेली आहे, कमॉन, चार त्या पॉझिटिव्ह पाण्यांमुळे त्या हिलिंग एनर्जीमुळे तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये खूप एनर्जी, चांगली पॉझिटिव्ह एनर्जी फील होत आहे, आणि पाच सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर गेलेली आहे. आता तिकडे सकाळचं कवळवून पडलेलं आहे, त्या पाण्यातनं तिथे थोडंसं पुढे या, सकाळचं कवळवून पडलेलं दिसतंय, सूर्य दिसतोय, उगवता सूर्य दिसतोय, तो उगवता सूर्यामध्ये सगळी जी काय एनर्जी आहे त्या कवळ्यावनातली सगळी एनर्जी, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर हिलिंग एनर्जी मिळत आहे, तुमचे सगळे बॉडीतले सगळे चक्र आता ऍक्टिव्ह झालेले आहेत, तुम्ही मेंटली सुद्धा आता एकदम पूर्ण स्ट्रॉंग झालेले आहेत, फील होत आहे सूर्याचं ऊन फील होत आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याची भरपूर मोठी आपली पॉवर असते, त्याच्यामुळे आपली आध्यात्मिक पॉवर वाढत चाललेली आहे, आपली आध्यात्मिक प्रगती आता वाढत चाललेली आहे, स्वामींचे नाव घेऊन आपली स्पिरिच्युअल पॉवर व मानसिक शक्ती वाढत असते, तुम्हाला आता स्वामींची सेवा केली पाहिजे, स्वामींच्या सेवेने आपला विकास होत असतो, ऐकतायत जोराने बोला, मग तुम्हाला रोज 100 माळा तरी आता तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप घ्यायचा आहे, कोणता जप घ्यायचा आहे, किती माळा बोलायच्या आहेत, किती माळा करणार दिवसात, ना 100 तरी करायचे आहेत, तुम्ही 100 माळा करतात, आता आपल्या मनामध्ये 24 तास आनंद आहे, हॅपी फील होत आहे तुम्हाला, आता आपण सतत पॉझिटिव्ह विचार करत असतो, प्रत्येक मुवमेंट आपल्याला आता एन्जॉय करायची आहे, किती कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा आपण सहजपणे ती हँडल करायची आहे, यू आर मेंटली स्ट्रॉंग, पॉझिटिव्ह फील होत आहे, आता तुम्हाला जॉयफुल फील होत आहे, एनर्जेटिक फील होत आहे, ब्लिसफुल फील होत आहे, फॅन्टॅस्टिक फील होत आहे. आता मी एक ते पाच काउंट बोलणार, त्यातनं तुम्ही पाच बोलल्यावरती डोळे उघडायचे आहेत, डोळे उघडताना तुम्ही संपूर्ण एनर्जी घेऊन फील बाहेर यायचं आहे, एक तुम्ही संपूर्ण एनर्जी घेऊन डोळे उघडणार आहात, दोन एकदम तुम्हाला बरं वाटतंय, तुम्ही सगळे व्याधी बरे झालेले आहेत, तीन तुम्ही आता एकदम एनर्जेटिक एनर्जी घेऊन येणार आहात, चार तुम्ही एकदम एनर्जी घेऊन फील होणार आहात,